नमस्कार, मी सुधीर सायकर, इंग्लिश स्पोकन ट्रेनर, स्पीक फास्ट इंग्लिश अकॅडमी. आमच्या या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण शिकत आहोत इम्पेरेटिव सेंटेन्सेस. इम्पेरेटिव सेंटेन्सेस म्हणजे अशी वाक्य की ज्याद्वारे आपण एखाद्याला सूचना करतो, आज्ञा देतो. सूचना म्हणजे ऑर्डर आणि आज्ञा म्हणजे ऑर्डर आणि सूचना म्हणजे इन्स्ट्रक्शन म्हणूया आपण, किंवा विनंती करतो, रिक्वेस्ट करतो. पुण्यामध्ये आपल्या 4 ब्रँचेस आहेत. कोथरूडला आपली ब्रँच आहे पवड रोड येथे, शिवतीर्थनगरला. दुसरी जी ब्रँच आहे ती कर्वेनगरला आहे, काकडे प्लाझा येथे. तिसरी मंचरला ब्रँच आहे, मंचर एस टी स्टँडच्याजवळ. आणि चौथी नुकतीच आमची नवीन ब्रँच सुरू झालेली आहे आकुर्डीला, साने चौक येथे. तर तुम्ही जर का पुण्यात राहत असाल किंवा तुम्ही जर संपूर्ण जर का महाराष्ट्रात जरी राहत असाल, तर तुम्ही जर का तुम्ही लांबून येणार असाल पुण्यामध्ये, तर तुम्ही क्लासच्या आजूबाजूला एखादी रूम करून राहू शकता. आमचं 2 महिन्याचे कोर्स आहे, 2 ते 3 महिन्यांचे कोर्स तुम्ही करू शकता. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी आमच्याकडे येत आहेत, ते एक रूमच्या आजूबाजूला राहतात, रूम करतात, त्यांचे कोर्स कम्प्लीट करतात व ते पुन्हा गावाला जातात. तर अशा पद्धतीने खूप छान काम चालू आहे आमच्या अकॅडमीकडून. ओके, आपण शिकत आहोत इम्पेरेटिव सेंटेन्सेस पार्ट 13 भाग 13. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 वाक्य दिली होती ॲज अ होमवर्क म्हणून, ती सर्वप्रथम आपण पाहणार आहोत. पहिलं जे वाक्य आहे ते आहे थापा मारू नकोस. थापा मारू नकोस हे मी वाक्य दिलं होतं ॲज अ होमवर्क म्हणून, आपण ते पाहूया कसं होईल इंग्लिशमध्ये. डोंट ब्लफ, डोंट ब्लफ, थापा मारू नकोस हे वाक्य इंग्लिशमध्ये डोंट ब्लफ अशा पद्धतीने होईल. नेक्स्ट सेंटेन्स आहे ॲज अ होमवर्क म्हणून जे मी तुम्हाला दिलं होतं, मला त्या भानगडीत गुंतवू नकोस. बऱ्याच वेळेला हे वाक्य आपण मराठीमध्ये बोलतो की बाबा मला त्या भानगडीत गुंतवू नकोस, तू तुझं बघ मला काय सांगू नकोस. तर मला त्या भानगडीत गुंतवू नकोस हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होईल आपण पाहूया. डोंट इन्वॉल्व मी इन दॅट मॅटर, डोंट इन्वॉल्व मी इन दॅट मॅटर. आज सुद्धा आपण अशाच प्रकारची 8 ते 10 वाक्य शिकणार आहोत की जे आपण मराठीमध्ये बोलतो. चला, आजचं जे वाक्य आहे ते आहे मुलांना एकटे सोडू नका, मुलांना एकटे सोडू नका. समजा हजबंड आणि वाईफ आहेत आणि वाईफ जी आहे मुलांना घेऊन गार्डनमध्ये फिरायला चाललेली आहे. तर त्यावेळेस हजबंड वाईफला सूचना देतो की मुलांना एकटं सोडू नकोस, मुलांना एकटं सोडू नकोस, त्यांच्यावर लक्ष राहू दे. तर मुलांना एकटं सोडू नको किंवा मुलांना एकटं सोडू नका हे इंग्लिशमध्ये कसं होईल आपण पाहूया. डोंट लीव चिल्ड्रन अलोन, डोंट लीव चिल्ड्रन अलोन. नेक्स्ट सेंटेन्स आहे जंगलांचा नाश करू नका. सध्या मार्च महिना आहे. जर का तुम्ही न्यूजपेपरमध्ये बातमी वाचली असेल की गेल्या 10 वर्षांमध्ये मार्चचं जे टेम्परेचर आहे ते सर्वात जास्त टेम्परेचर आहे. तर याला कारणसुद्धा मी असं समजतो की काही प्रमाणात माणूसच आहे, कारण की बऱ्याच कारणांसाठी आपण झाडे तोडतो किंवा जंगल जे आहे त्यांचा आपण नाश करतो आहे. तर जंगलांचा नाश करू नका हे वाक्य कसं होईल आपण पाहूया इंग्लिशमध्ये. डोंट डिस्ट्रॉय फॉरेस्ट. डिस्ट्रॉयचा एक शब्दशः जो अर्थ होतो तो नष्ट करणे असा होतो, फॉरेस्ट म्हणजे जंगल. तर जंगलांचा नाश करू नका हे वाक्य डोंट डिस्ट्रॉय फॉरेस्ट अशा पद्धतीने होईल. पुढचं जे वाक्य आहे उन्हाळ्यामध्ये अनवाणी पायांनी चालू नका. उन्हाळ्यामध्ये अनवाणी पायांनी चालू नका. अनवाणी पायांनी म्हणजे पायात चप्पल नसणे किंवा बूट नसणे, त्याला म्हणजे पायात काहीही घातलेलं नसणे याला अनवाणी म्हणतात. परत बऱ्याच वेळेला अनवाणी पायांना काय म्हणतात हेच बऱ्याच लोकांना माहीत नसतं की ह्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे. तर उन्हाळ्यामध्ये अनवाणी पायांनी चालू नका हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होईल आपण पाहूया. डोंट वॉक बेअर फूट ड्युरिंग समर, डोंट वॉक बेअर फूट. बेअर फूट हा शब्द आहे अनवाणी, अनवाणीसाठी अनवाणी. आणि ड्युरिंग समर, ड्युरिंग हे प्रेपोजिशन आहे. तर प्रेपोजिशनच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवेल. तर उन्हाळ्यामध्ये अनवाणी पायांनी चालू नका, डोंट वॉक बेअर फूट ड्युरिंग समर अशा पद्धतीने हे वाक्य होईल. नेक्स्ट सेंटेन्स जे आहे बडबड करू नकोस किंवा बडबड करू नका. डोंट मंबल. आता तुम्हाला मनामध्ये विचारलं असेल की बडबड करू नका म्हणजे डोंट टॉक. डोंट टॉकचा तर अर्थ होतो की बोलू नका, पण आपल्याला काय म्हणायचं की बडबड करू नका, की याला थोडंसं निगेटिव्ह मिनिंग आहे म्हणूया किंवा निगेटिव्ह सेन्स आहे. तर बडबड करू नका हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होईल, डोंट मंबल, डोंट मंबल. पुढचं जे सेंटेन्स आहे ते पाहूया आपण. फुले तोडू नका, फुले तोडू नका. आता इथं तुमच्या मनामध्ये विचारेल की तोडू नका म्हणजे तोडण्यासाठी काय कट वगैरे, डोंट कट फ्लॉवर्स असं येईल, असं होईल का, तर नाही. तर तोडणे या क्रियेसाठी एक पर्टिक्युलर व्हर्ब आहे, क्रियापद आहे, त्याला प्लग म्हणतात. तर फुले तोडू नका हे वाक्य कशा पद्धतीने होईल आपण पाहूया. डोंट प्लग द फ्लॉवर्स, डोंट प्लग द फ्लॉवर्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे त्याला थांबवू नका किंवा त्याला थांबवू नको
हे वाक्य इंग्लिश मध्ये होईल डोंट स्टॉप हिम, तिला थांबवू नको, डोंट स्टॉप हर. नेक्स्ट, कुठेही जाऊ नका किंवा कुठेही जाऊ नको, सोपं वाक्य आहे डोंट गो एनीवेअर, डोंट गो एनीवेअर. नेक्स्ट सेंटेन्स आहे जवळून टी व्ही पाहू नका. बऱ्याच वेळेला आई वडील लहान मुलांना सूचना देतात की जवळून टी व्ही पाहू नकोस किंवा जवळून टी व्ही पाहू नका. तर हे वाक्य कसं होईल आपण पाहूया इंग्लिशमध्ये, डोंट वॉच अ टी व्ही क्लोजली, क्लोजली म्हणजे जवळून जवळून, डोंट वॉच अ टी व्ही क्लोजली. आज सुद्धा मी होमवर्क म्हणून दोन वाक्य देणार आहे, ते आपण पाहूया. पहिलं जे वाक्य आहे ते आहे मेणबत्त्या लावू नका. खूप इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग वाक्य आहे, मेणबत्त्या लावू नका. हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होईल तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. दुसरं आहे सोपे समजू नका, सोपे समजू नका. तर ही दोन वाक्य आज मी तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देत आहे, तर तुम्ही मला ती कमेंटमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रमैत्रिणींसोबत इतरांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या वेबसाईटला व्हिजिट द्या, वेबसाईट आहे www.speakfast.in, यावर सर्व तुम्हाला क्लासेसची माहिती मिळून जाईल डिटेलमध्ये. आमचं फेसबुक पेज आहे, त्या फेसबुक पेजला फॉलो करा, लाईक करा. यामध्ये आम्ही क्लासमध्ये होणारे वेगवेगळे इव्हेंट्स यांच्या याबद्दलचे अपडेट आम्ही त्याच्यामध्ये देत असतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझे ते मी नंबर देत आहे, इनकेस जर काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.